नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली. तर आज गाव लिंबाळवाडी, तालुका जिल्हा वाशिम येथील शेतकरी त्यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटवर आपण आलो आहे. तर यांनी यांच्या शेतामध्ये हरभरा मर लागल्याकारणाने आपल्या मार्गदर्शनाखाली यांच्या शेतामध्ये यांनी ट्रीटमेंट घेतली होती, म्हणजे फवारणी घेतली होती. तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांना विचारू की फवारणीच्या अगोदर हरभऱ्यामध्ये काय फरक होता, फवारणीच्या अगोदर काय होतं आणि फवारल्यानंतर काय फरक जाणवला, तर थोडक्यात आपण शेतकऱ्याचे अनुभव विचारून घेऊ. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी लक्ष्मण श्रीराम निरगुडे राहणार, लिंबाळवाडी, तालुका जिल्हा वाशिम. तर जेव्हा तुम्ही हरभरा लागवड केला होता तर 18-20 दिवसाच्या त्याच्यात तुम्हाला मर रोग लागला होता. सर, मर रोग लागला होता. हा, कशा प्रकारे थोडक्यात असे मरून चालले होते बाबा. की पहिले दादा आहे की फवारणी केली तेव्हा कोणा कोंब दिसत नाही मिळाला, पण हे असे होऊ लागले. त्याच्यानंतर मग मी फवारणी केली त्यापासून की मर रोग थांबलेला आहे. तर जवळपास तुम्ही हे असे झाले त्या दिवशी मला तुम्ही शेतात बोलवले होते, तुम्ही बघून आलतो, बघून गेलतो आणि तुम्हाला तिथे मी ट्रीटमेंट सुद्धा दिली होती. तर ट्रीटमेंट दिल्या तुम्ही त्याला काय काय वापरलं आपल्याजवळ? ट्रीटमेंट दिल्या ते एक काय त्याचं नाव, बुरशीनाशक. बुरशीनाशक होतं आणि एक कीटकनाशक, म्हणजे जवळपास बुरशीनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशक, कीटकनाशक आणि मल्टीप्लायर, तिन्ही फवारणी तुम्ही सेंद्रियच्या माध्यमातून, सेंद्रिय पद्धतीने आपल्या माध्यमातून केला होता. त्या मार्गदर्शनाने केले. तर फवारल्यानंतर किती दिवसामध्ये याचा रिझल्ट मिळाला तुम्हाला? 6-7 दिवसात. 6-7 दिवसामध्ये पूर्णपणे नाहीसा झाला, नाही डबल काय देवडी मार वाटणं काय नाही. तर मल्टीप्लायर वापरल्यानंतर झाडामध्ये काय काय फरक जाणवला? ते झाडा म्हणजे असे फुटवा दिसायला, हिरवगार दिसायला, जेवण की असे लहान लहान ते हिरवेगार दिसायला. तिथं बाय आता तरी हे दवरल्यामुळं बघू शकता मित्रांनो, झाड झाड एक आहे पण त्याला लागलेले फुटवे भरपूर आहेत. तर जवळपास किती दिवस झाले हरभऱ्याला? याला झाले आता 28 दिवस झाले. 28 दिवस झाले. तर 23 तारखेला नाही, 25 दिवस झाले. 25 तारखेला पेरणी केली आपण. तर जवळपास मल्टीप्लायर आपल्या 100% रिझल्ट आला. 100% रिझल्ट. इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता प्रोडक्ट बद्दल? ते एकदम चांगलं आहे मल्टीप्लायर सर. आता मल्टीप्लायर एकदम चांगलं आहे. तर मल्टीप्लायरच्या वापराने 100% किंवा आपलं फवारणी येतात त्याच्या वापराने 100% रिझल्ट? हो, याला जवळपास मी मुंगापासून फवारणी करतो सर. मुंगापासून म्हणजे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यापासून? गेल्या वर्षी उन्हाळ्यापासून सोयाबीन सुद्धा घेतलं, तूर, आता तुरीवर फवारणी याचीच केली, हरभऱ्यावर बी केली. तर या सर्व पिकामध्ये काय फरक जाणवतो मल्टीप्लायर मध्ये तुम्हाला? हळदीवर सुद्धा केली. हा, तर सर्व पिकामध्ये हळदी तर तुम्ही प्रत्येक महिन्याला 1 किलो चालू आहे ना? प्रत्येक. तर आतापर्यंत तुम्हाला काय फरक जाणवला बाकीच्या पिकावर? बाकीच्या पिकावर म्हणजे एकदम चांगलं वाढायला, एकदम हिरवगार कळा, फुलं चांगली. तर जवळपास सोयाबीन काढलं, सोयाबीन मध्ये फरक? सोयाबीन वर फरक म्हणजे सोयाबीन तर मग गेलं प्रमाण झालं यावरती, सांगायला पुरत नाही. पण कसा विषय झाला, हे फवारल्यामुळे सोयाबीन मध्ये चांगलं झालं. तर दरवर्षीपेक्षा उत्पन्नामध्ये तर वाढ झाली की नाही झाली? दरवर्षीपेक्षा वाढ झाली. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव गंगाधर जगताप. तर तुमच्या शेतामध्ये कशा प्रकारची बुरशी असेल, कोणत्याही प्रकारची बुरशी असेल, हरभऱ्यांमध्ये रोग असो, तुमच्या तुरीला असो, गव्हाला असो, कशाला 100% रिझल्ट मिळणार, गॅरंटेड रिझल्ट मिळणार, रिझल्ट नाही मिळाले पैसे रिटर्न भेटणार. धन्यवाद.